कोकणामध्ये पावसाचा रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळतोय. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट झालेली आहे. खेडमध्ये आता पूर ओसरलेला आहे. जगबुडीमध्ये पाणी पातळी 6.90 मीटर वरती गेली आहे. दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनुज जोशी यांनी. बघूया. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड या ठिकाणी आणि माझ्या पाठीमध्ये तुम्ही जी पाहताय ती या ठिकाणी जगबुडी नदी आहे आणि जगबुडी नदी हे काल अक्षरशः धोक्याची पातळी ओलांडून 9 मीटर एवढी पाण्याची पातळी गाठली होती. गेल्या 3 दिवसांपासून खेड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. खेड शहराला 6 वेळा पुराचा वेढा पडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोकणामध्ये आपत्ती व्यवस्थापन जी यंत्रणा आहे त्याच्यावर ताण येताना आता पाहायला मिळतोय. सातत्याने पूर परिस्थिती निर्माण होते त्यामुळे व्यापारी देखील त्रस्त झालेत. बाजारपेठेमध्ये दुकानं ही पूर्णपणे आपल्याला रिक्त असलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी व्यापारी सतत किती आपण या ठिकाणी आपलं स्थलांतर करायचं आणि पुन्हा पूर ओसरल्यानंतर घरामध्ये यायचं किंवा दुकानामध्ये व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान हे कोकणातील बाजारपेठांचं आता होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पावसाची संततधार सुरूच आहे. आज थोडीशी विश्रांती जरी सकाळी घेतली असली तरी हवामान खात्याने हा रेड अलर्ट रत्नागिरी जिल्ह्याला दिलेला असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहणार.